थँक्यू गायकवाड सर. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं पुनश्च एकदा शाब्दिक शुभनांच्या माध्यमातून दुसऱ्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. सुलताज आणि आतिश गोडविंदे ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रतीक पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन आणि मिडऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. इट इज डॉट बॉल निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज सय्याल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस माझा मिस्टर मिक्सटो फटका फसलाय. फलंदाजचा अडकवण्याचा प्रयत्न होता एकच धाव आणि शुभारंभ एका धावेच्या मदतीने. दुसऱ्या फेरीतली ही लढत आपल्याला पाहायला माहिती आहे. स्ट्राईक केलेला फलंदाज अतिश ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू पुढे सरसावलाय आणि यावेळेस मात्र मोठी मासा मोठा मासा गळा लागतोय. फलंदाज आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. दादांची या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये खूप मोठा ग्रेट थ्रू मिळवून दिलाय फलंदाज प्रतीकने. आतिश गोडविंदे सारख्या फलंदाजाला बाद केलं म्हणजे 50% मध्ये हा सामना आपल्या बाजूने आतापर्यंत आलाय असं म्हणू शकतो. आतिश बाद झाल्यानंतर अजूनही एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज सय्या वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र हलकीशी एच पाहायला मिळेल. एक धाव धावसंख्या एकने सध्या पुढे. दोन धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल साहिल आणि सिरताज ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. आतिश बाद झाल्यानंतर त्यांच्यावरती मात्र आता खूप मोठी जबाबदारी असेल. गोलंदाज सय्या वेगवान चेंडू चांगली लाईन आणि चांगली लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट बॉल निर्धाव चेंडू. सिरताज दुसरा धावेचा प्रयत्न आणि दोन धावा यशस्वी कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती ती चार धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे Thank you.
कृणाल पाटील यांच्यावरती हे गीत आपण ऐकलं. खूप चांगलं असं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. कृणाल दिनकरशेठ पाटील नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यावरती हे गीत आपण ऐकलं. धावसंख्या झाली धापलकरची 4 धावा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय साहिल, आणि साहिलवरती मात्र आता जबाबदारी असेल तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी त्याला करायची आहे. तिसरा क्रमांक क्रिकेट इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. जो पहिला धक्का तुम्हाला बसला आहे त्यातून सावरण्याची जबाबदारी या खेळाडूवरती असते. बघूया साहिल कशाप्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक घेऊन येतोय दुसरा प्रथमेश. प्रथमेश गोलंदाजी मार्गवर. गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस मात्र फटका फसलाय आणि मोठा मासा जाळ्यात अडकलाय. फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय गोलंदाजी केली आहे सर. पहिल्या षटकामध्ये अतिश सारख्या फलंदाजाला बाद केला आणि आता साहिलला बाद करण्यामध्ये यश मिळतंय. आता सर्व काही अवलंबून आहे सलामीचे फलंदाज सिद्धार्थ यांच्यावरती. गोलंदाज सय्या अमोल नॉन स्ट्राइक एंडवरती वेगवा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. एकच धाव, धावसंख्या एकने सरकेल पुढे. एकूण धाव झाले त्या 5. नक्कीच यांच्यावरती पिताश्री सज्ज आहेत. माझे मित्रवर्य प्रकाश भाभे यांचे चिरंजीव अमोल आणि आपल्या चिरंजीवाचा खेळ पाहण्यासाठीच ते आतुर किनारे. म्हटलं दुकान बंद का केलं त्याचं कारण आता मला कळलेलं आहे. गोलंदाज सय्यार गोलंदाजी मार्गवर वेगवान तेस्तर्रार चेंडू आणि इट इज डॉट बॉल. सन्मान्य परेश पिसाळ यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावरती. आपण आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवर वेगवान तेस्तर्रार चेंडू आणि या वेळेस मात्र वाईटचा इशारा. धावसंख्या ऐकली सरकेल पुढे. नक्कीच या मैदानामध्ये ज्यांनी मैदान मंचावरती यायचंय आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. परेश पिसाळ यांना विनंती करतो यायचं व्यासपीठावरती. आपण आपलं सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत त्यांनी घेतलेली आहे. वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळेल. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी एकच धाव, धावसंख्या एकने सरकेल पुढे. 7 धाव धाव फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज सय्यार गोलंदाजी मार्गवर वेगवान चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय आणि अजून एक धक्का या ठिकाणी बसतोय. फलंदाज बाद. केसन आपल्याला पाहायला मिळतो नॉन स्ट्राइक एंडवरती. गोलंदाज तयार षट क्रमांक दुसरा हातात असताना प्रथमेश. गतीमध्ये परिवर्तन,
चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली वेगवान फेकी पाहायला मिळते. फक्त एकच धाव. अमोल फापे यांच्याकरता शरदजी कथोरे साहेबांनी या ठिकाणी पारितोषिक अनाऊन्स केलंय. एका षटकारासाठी हे पारितोषिक या ठिकाणी त्यांनी लावलंय. अमोल फापे यांच्याकरता 2500 रुपये बघूया. पण त्यांच्या माध्यमातून कॅप्स या ठिकाणी आपल्याला देण्यात आल्यात. बघूया गोलंदाजाचा वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा होता मात्र नकार. एकच धाव, धावसंख्या पाहायला मिळते ती 9 धावा. 9 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. पॉईंट सिझन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक येतात तत्पूर्वी 2 धावा. कळंबोळी गावचे सन्माननीय आमचे अतिथी पोलीस मेघराजी पाटील साहेब यांना विनंती करतोय. आपण मंचावरती विराजमान होते, मंचाची शोभा वाढवायची आहे. मेघराजी पाटील प्लीज आपण मंचावर या. वेगवान चेंडू, चांगला फटका, जबरदस्त स्ट्रोक, मात्र लांबी मिळू शकत नाहीये. सरळ खेळाडूच्या हातात फलंदाज बाद. वेगवान चेंडू आणि यावेळेस मात्र हलकीशी आहे. सुरेख जैन फलंदाज बाद. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2500 रुपयाचं कॅश या ठिकाणी घोषित केलं होतं. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवर. वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि अजून एक धक्का, अजून एक फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. अरे हॅक आणि विकेट किपर आपले यष्टीरक्षक त्यांचं देखील कौतुक. 4 झेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेलेत. संदीप विषय यांनी या ठिकाणी मात्र ट्रॉफीज आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज आणि क्षेत्ररक्षक अशा 4 ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभल्यात. गोलंदाज तयार गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज सलमान. वेगवान चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय आणि सलग 5वा या ठिकाणी झेल चुकवला.
आपल्याला पाहायला मिळाली। जय गणेश वापाळे बी संघ आहे, पण जी गोलंदाजी आकाशकडनं झाली अप्रतिम, प्रतीकनं चांगली सुरुवात केली, केवळ धावा दिला चार, त्याच्यानंतर अतिश घडून दिला तंबूत परतवण्यामध्ये त्याला यश आलं होतं। प्रथमेशनं जी गोलंदाजी केली ती सुद्धा दर्जेदार, त्याने दोन फलंदाजांना बाद केलं आणि सलग चार चेंडूवरती चार फलंदाज बाद केलेले आहेत गोलंदाज आकाशनं। आकाशचं कौतुक करा थोडं, कारण स्वराज इलेव्हन डोळे संघाकडे या ठिकाणी त्यांचे चाहते आतुरतेने मोठ्या आशेनं पाहत होते, कारण चार वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विजेतेपद प्राप्त केलेलं आहे। मुरबाड, शहापूर, अंबरनाथ तालुका गाजवणारा हा संघ आहे, पण पीटीजीमधील पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय माफक धावसंख्या, पण तो अजूनही क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही। कोळ्या नाणेफेकडे तर या ठिकाणी नाणेफेक जिंकले, काय डिसिजन असेल जास्त काही विचारत नाही, क्षेत्रक्षणासाठी काय अशी स्ट्रॅटेजी असेल? शुभेच्छा तुम्हाला, फलंदाजी करायची आहे, काय टोटल समोर आपण एक्सपेक्ट करताय? 40 पेक्षा जास्त कुठल्या फलंदाजावरती भरोसा असेल? शुभेच्छा दोन्ही संघाला, थँक्यू। ओ टू कमेंट बॉक्स। धन्यवाद मयूर, त्यामुळे आपण चालू असेल सामन्याकडे। विजयाचं लक्ष 11 धावांचं, प्रकाश फापे थोडेसे निराश असतील। सन्माननीय मेघनाजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे श्रावण स्पोर्ट्सच्या वतीनं, श्रावण स्मृती चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मेघनाजी पाटील साहेब, आपण मंचाची शोभा वाढायची। खेळ सुरू करायचा प्रतीक, आणखी 2 सामने घ्यायच्यानंतरी तर खेळाला प्रारंभ होतोय। पहिलं षटक पहिला चेंडू, सुरेख चेंडू होता, तेवढा सुंदर फटका, तसा चेंडू तसा या ठिकाणी दिशा दिली जाते। आकाशकडनं एक धाव प्राप्त केली होती, विजयाचं लक्ष 11 धावांचं आहे आणि त्याची पूर्ण जाडीव प्रतीकला आहे। स्वाभाविकपणे तो दाद देतोय चांगल्या फटक्याला, अतिश घुडविंदे गोलंदाजी करतोय। क्षेत्रक्षणाची रचना सुरेख आहे, निश्चितच या ठिकाणी स्वतः शरीराला गिरकी दिली, एक इकलं झोनकडे हा चेंडू जाईल, एक धाव मिळते, 2 धावा धावफलकावरती। चांगला फटका, एकेरी हे या धावा आहे, निश्चितच वापण संघाला आश्वासित करणार आहे। 3 धावा धावफलकावरती अतिश घुडविंदे, जीव तोडून कामगिरी करण्याचा प्रयत्न, मात्र नशिबाची साथ लाभली नाही। दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात भिरकावला जातोय, क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, पळून एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण, 2 धावीच्या जोरावर। चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं अप्रतिम फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार। पॉइंटच्या डोक्यावरनं 4 धावा प्राप्त केल्या गेल्या। दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू, गोल्डेन क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, फलंदाज चेंडू उमगला नाही, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। बिनबाद 9 धावा, विजयासाठी 2 धावांची औपचारिकता पूर्ण करावी लागेल। वापाळे बी संघाचा प्रतीक उर्फ बाबू
आधारस्तंभ खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार क्षेत्ररक्षण, दर्जेदार अशा पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा त्याने आपला नावलौकिक सिद्ध केलेला आहे. दरम्यान साहिल ज्युनियर दुसरा झटक, पहिला चेंडू फुल्लर लाईन, उलटा चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात, क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि अतिशय महत्वाचा झटका फटका बसतोय प्रतीकच्या. लालच बुरी बला आहे, फुलटॉस जाणीवपूर्वक गेला, लॉंगनच्या क्षेत्रामध्ये एक मोठा मासा जाळ्यात अडकला, मात्र सामना वापाळीच्या बाजूने जवळजवळ झुंकलेला आहे. रमण पुढचा चेंडू तरी गोलंदाजीमध्ये मात्र आपण पाहतोय रनअपमध्ये चूक झाली, त्यामुळे चेंडू हातातून रिलीज केला नाही. पूर्ण कल्पना आहे, व्यावसायिक क्रिकेट खूप खेळलेला आहे आणि आता महिंद्रा संघाकडनं आपण BC4 मध्ये त्याला पाहणार आहोत. तसं साहिल ज्युनियर मॅनापुरचा चेंडू नक्कीच चांगला फटका चेंडूवरती सोडला जातोय. एक धाव, दोन्ही संघाची धावसंख्या त्या ठिकाणी समसमान होईल. आता विजयावरती शिक्का मोर्तब करणारा फटका खेळण्याची जबाबदारी आलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख गोलंदाजी, डोळेगावचं वैशिष्ट्य गाव, मात्र आज आपण पाहिलं तर शिक्षण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रात अग्रेसर. उसळी घेणारा चेंडू आणि या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू तुम्ही वापरलेला आहे. निर्णय तुम्हाला योग्य मिळतील. चांगल्या पद्धतीनं चेंडू रिलीज गेला आणि या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादात पॉइंटला झेल देऊन तंबूत परततोय.